साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलफा भागात दोन उपाहारगृहांवर गुंडांनी हैदोस घातल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना 13 नोव्हेंबरची असली तरी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. या दृश्यांमध्ये कोयता, कुदळ, तलवारी आणि बांबूंनी उपाहारगृहाचं केलेलं नुकसान स्पष्टपणे दिसतंय. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली, मात्र या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा फरार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.